आपण जे हेडफोन वापरतो त्यावर आर आणि एल असे लिहिलेले असते. तर याचा अर्थ काय? तुम्ही म्हणाल राईट आणि लेफ्ट, तर नाही. याचा अर्थ काय असतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. गाणे ऐकण्यासाठी जेव्हा आपण हेडफोन हातात घेतो तेव्हा एल आणि आर बघून आपण लेफ्ट आणि राईटच्या कानात हेडफोन टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही करताय हे बरोबर नाही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही हेडफोन चुकीच्या पद्धतीने लावताय. आणि आता तुम्ही जरी समजत असाल की याचा अर्थ लेफ्ट आणि राईट असाच आहे, तर हे खरं नाही आहे. मग खरं काय आहे हे जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. खरे तर हेडफोन्सवर जे एल आणि आर लिहिलेले असते त्याचा संबंध हेडफोनमधील इंजिनिअरिंगच्या वायरिंगशी संबंध असतो. जर स्टेरियो रेकॉर्डिंगच्या वेळेस कोणताही साऊंड उजव्या बाजूने येत असेल तर तो तुमच्या हेडफोन्सच्या लेफ्ट चॅनलमधून जास्त जोरदार ऐकण्यास येईल आणि राईट चॅनलमध्ये थोडा हळू किंवा मंद ऐकण्यास येईल. जर तुम्ही लक्षपूर्वक हेडफोनमधून गाणे ऐकले असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज दोन्ही बाजूने येतात असे जाणवेल. असे यासाठी पण लिहिलेले असते की यामुळे दोघातील फरक ओळखला जाऊ शकतो. सोबतच साऊंड कोणत्याही प्रकारे मिक्स होऊ नये यासाठी ही योजना केलेली असते. असे लेफ्ट राईट साऊंडचे अनेक गाणी आणि म्युझिक असतात ज्यामध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि सॉफ्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स एकत्र येतात. अशा परिस्थितीत एका इन्स्ट्रुमेंटचा आवाज दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमुळे दबू नये यासाठी दोन्ही आवाज वेगवेगळे ठेवण्यासाठी एल आणि आर लिहिलेले असते, ज्यामुळे आवाज वेगवेगळ्या चॅनलमध्ये ऐकला जातो. सोबतच अजूनही एक कारण आहे, ते म्हणजे फिल्ममध्ये अचूक साऊंड रेकॉर्डिंगसाठी लेफ्ट आणि राईट चॅनल असणे आवश्यक असते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.